8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सुद्धा सामाजिक भान जपत आरपीआय गवई गटाचे बुलढाणा जिल्ह्याचे युवा जिल्हा अध्यक्ष प्रशांत आयडे आणि त्यांच्या टीमकडून जळगाव जामोद तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा पुष्पगुच्छ प्रशस्तीपत्र आणि मिठाई देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. सामाजिक भान जपत सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून महिलांचा सन्मान व्हावा या उद्दात हेतूने जागतिक महिला दिनी आरोग्य महसूल वन विभाग पोलीस प्रशासन पंचायत समिती तहसील एकात्मिक बाल विकास प्रकल्प शिक्षण स्टेट बँक नगरपालिका सफाई कामगार राजकीय अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा प्रत्यक्ष त्यांच्या कार्यालयात जाऊन यथोचित सन्मान करण्यात आला. फक्त महिला दिनीच त्यांचा सत्कार केला जात नसून वर्षभर ज्या क्षेत्रात महिला कार्य करतात तिथे त्यांना कोणतीही अडचण आल्यास त्यांच्या मदतीसाठी प्रशांत आयडे अगदी सख्या भावाप्रमाणे धावून जातात. या त्यांच्या कार्यात त्यांचे सहकारी गोपाल अवचार संजय तायडे राहुल आगरकर आधुनिक केसरी दैनिकाचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सागर झणके आणि मित्रमंडळाची महत्वाची साथ असते. शाळेमध्ये आहे तेव्हापासून पाहत आहे की भाऊंनी शाळेसाठी बरेच असे कृत्य कार्यक्रम उपक्रम महिलांसाठी मुलींसाठी मुलांसाठी आणि जेव्हा जेव्हा आमच्या शाळेत कार्यक्रम असतात प्रजा सहभाग अत्यंत आपल्याला लाभतो. वेळात वेळ काढून ते आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात आणि आज तर महिला दिन आहे आणि भाऊंचं मी असं ऐकलेलं आहे की भाऊ दरवेळेस प्रशांत भाऊ दरवेळेस प्रत्येक महिला ज्या आहेत विभागाच्या शिक्षण विभाग असो सार्वजनिक बांधकाम विभाग असो पोलीस स्टेशन असो तिथल्या ज्या महिला आहे त्या प्रत्यक्ष जाऊन भाऊ त्यांना सर्टिफिकेट आणि फुलं देतात. आजसुद्धा आमच्या गावातील सर्व महिलांचे शिक्षक असो की कर्मचारी असो इतर चतुर्थ कर्मचारी असो महिला असो प्रतिष्ठित महिला असो या सर्वांचं भाऊंनी पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन स्वागत केलेलं आहे. तर सर्वांमध्ये यांच्या सर्वांकडून आणि माझ्या व्यक्तिशः मी भाऊंचे धन्यवाद मागते आणि पुढील त्यांच्या वाटचालीस माझ्या शुभेच्छा आहेत. तसेच त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे ते असंच पुढे चालू ठेवावं अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सन्मान महिला शक्तीचा आज जो प्रशांत भाऊन आज मला हे प्रशस्तीपत्र देऊन आज जो हा सन्मान गौरव केला आज खरंच मला असं एक आनंदाचं एक म्हणजे आज मी खरं भारावून गेली की प्रशांत भाऊंनी ज्या पद्धतीचा आमचा सन्मान करते अशा प्रत्येक क्षेत्रालयाने जर आज महिलांचा सन्मान केला तर आजही महिला तेवढ्याच भारावून जातात. आणि प्रत्येक दिवसात हा महिलांचा दिवस हा 8 मार्च जागतिक महिला दिनाचा सारखा रोजचा दिवस वाटेल. आज खरंच मी या प्रशांत भाऊ तुमचे खूप खूप आभार मानते असे प्रत्येक दिवस आमच्या जीवनात घडो. ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे आज महिला दिनानिमित्त प्रशांत तायडे सर यांनी आमचं प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे आणि त्यांनी आम्हाला ॲप्रिशिएट केलं आहे त्याबद्दल त्यांचे आणि सर्व टीमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. दरवर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रशांतजी तायडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत येऊन नियमितपणे कार्यालयात काम करणाऱ्या महिलांचा कर्तृत्वाचा सन्मान म्हणून त्यांना पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन सन्मानित करत असतात. ही प्रथा मी आलो त्याही वर्षी सुरू होती मात्र त्यानंतर सलग 2 वर्ष कोरोना काळ आल्यामुळे अशा प्रकारे कार्यक्रम त्यांना घेता आलेला नाही. मात्र यावर्षी त्यांनी हे भान जोपासत पुन्हा एकदा या महिलांचा कर्तृत्वाचा सन्मान करत त्यांना प्रशस्तीपत्र बहाल केलेलं आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीबाबत मी प्रशांत तायडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. MCN न्यूज करिता नितीन वानखडे जळगाव.